ते राज्यघटनेचे त्यांच्याशी राज्यघटनेचं या लोकांचं काही देणं घेणं नाही. किंबहुना हे राज्यघटना बदलण्यासाठीच आम्हाला सत्ता पाहिजे अशी भाषणं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत यांनी केली. आणि अध्यक्षमध्ये आज राज्यपालांची राज्यघटना बदलण्याची यांची भाषा काय आजची नाही. स्वातंत्र्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना ज्यावेळी तयार करायला सुरुवात केली, मांडली, अगदी तिरंग्याच्या साठी देखील काय भूमिका या सर्वांची आहे हे भारतानं यापूर्वी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, राज्यघटनेची बदलण्याची भाषा, अलीकडच्या काळात एक खासदार म्हटले, निवडणुकीतही अनेक उमेदवार समोरच्या पार्टीचे भाषण करायचे देशभर, की आम्हाला 400 च्या पार जायचंय. आणि 400 च्या पार का जायचंय, तर आम्हाला घटना बदलायची. अध्यक्ष महोदय मला यांना हे विचारायचंय की त्या संविधानाच्या जोरावर तुम्ही सत्ता मिळवली, ती संविधान बदलण्याची इच्छा का झाली? कोणत्या तरतुदी संविधानातल्या अशा आहेत की यांना मानवत नाहीत किंवा अडचणीच्या होतात? आणि त्यामुळं हे कधीतरी स्पष्ट होणं आवश्यक आहे. अध्यक्षमध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनीही भारताच्या नव्या संविधानाला भारताला नव्या संविधानाची गरज आहे असं नमूद केलेलं होतं. त्यामुळं कसं आहे की एखादा खडा टाकून बघायचा, पचला तर पचला, नाहीतर मग हळूच माघार घ्यायची, ही यांची जुनी सवय. अध्यक्षमध्ये मी पुन्हा राज्यपालांच्या भाषणाकडे येतो. अध्यक्षमध्ये 85 भाषणातले मुद्दे आहेत, पण अध्यक्षमध्ये यातले 5 मुद्दे जरी महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे असते तर मी कौतुक केलं असतं. आज अध्यक्षमध्ये आम्ही काय करतो याच्या पलीकडे काही सांगत नाही. भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन केली आहे. फुले शाहू आंबेडकर उच्च दर्जाचे, यांच्या उच्च आदर्शाचे पालन यांचं सरकार करतंय असं हे सांगतायत. अध्यक्षमध्ये यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेण्याचा अधिकारच नाहीये. कारण अध्यक्षमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं स्मारक करायचं ठरलं. मला आठवतं 24 डिसेंबर 2016 शिवस्मारकाचे पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्राच्या इथंच अध्यक्षमध्ये समुद्रात जाऊन जलपूजनाचा मोठा सोहळा झाला. आणि यातले बरेचसे मंत्री त्यांच्याबरोबर समुद्रात गेलेले होते. मोदी साहेबांनी बोटीनं जाऊन पाण्यावर पाण्याची पूजा केली. हे चित्र सगळ्या उभ्या जगानं बघितलं. का? तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तिथं करायचं. अध्यक्षमध्ये 8 वर्ष पूर्ण झाली आणि अध्यक्षमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक SLP ऍडमिट केलेली आहे. ती SLP बोर्डावर घ्यायची, बोर्डावर त्यांचं म्हणणं मांडायचं आणि त्याचा निकाल लागायचा, एवढी दानत सरकारची नाही. अध्यक्षमध्ये सरकारने त्या बाबतीत काही प्रयत्नही केले नाही. आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर त्यावेळी मतं मिळवली 19 निवडणुकीच्या दरम्यान. पण अध्यक्षमध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या गोष्टींना हरताळ फासला आणि आता तर त्या पुतळ्याच्या कडे, स्मारकाकडे देखील यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. ते आता आमचं सरकार आल्यावरच ते काम पूर्ण आम्हाला करावं लागेल. दुसरा मुद्दा काय की 1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या मागे का लागलाय? इथं कुपोषणाचे बळी जायला लागलेत. या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतायत. या ठिकाणी मुला मुलींच्या हाताला काम मिळावं म्हणून तुमच्याकडून काही होत नाही. आत्महत्याचं प्रमाण शेतकऱ्यांचं वाढतंय. पोटभर प्रत्येकाला अन्न मिळावं हे स्वप्न बाळगा ना. 1 ट्रिलियनच्या मागे कुणालाच माहित नाही सभागृहात 1 ट्रिलियन कवा होणार आणि काय होणार. तुमचं टार्गेट पाहिजे महाराष्ट्रात कुणाचाही कुपोषणात बळी जाऊ नये. आदिवासी भागात तुमचं टार्गेट पाहिजे की आमच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याची आत्महत्या करावी लागेल अशी पाळी येणार नाही, हे तुमचं लक्ष पाहिजे. ते सारखं 1 ट्रिलियनच्या मागे लागलंय. मग आम्हाला एक सांगा की $1 ट्रिलियन इकॉनॉमी ज्यावेळी होईल त्यावेळी त्याचे लाभार्थी कोण असणार आहे? जर महाराष्ट्रात बेकारी राहणार आहे, जर महाराष्ट्रात तरुणांचे प्रश्न राहणार आहेत, महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासी घटकात कुपोषणाचे बळी जात आहेत, शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत, गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय,
तर मग अध्यक्ष महोदय $1 trillion इकॉनॉमीचे लाभार्थी कोण असणार आहेत हे एकदा सांगा. मग काही ठराविक देशातले उद्योगपतीच जर लाभार्थी होणार असतील आणि त्यांच्या चाकरी त्यांच्या पदरी जाऊन चाकरी करण्याची पाळी येणार असेल तर ती चाकरी तरी महाराष्ट्रातले बेकारी कमी करणारी असली पाहिजे. आणि त्यासाठी खरं म्हणजे एकदा महाराष्ट्राला तो प्रकाश टाकण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष मध्ये एक लाख रोजगार निर्माण होतील म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली 23 साली 24 साली घोषणा केली 2 लाख 2 लाखाचं राहू दे पण 1 लाख नोकऱ्या मिळतील. माजी सभागृहात मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की त्या 1 लाख नोकऱ्या कोणाला मिळाल्या याची माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवा. आता 23 साल 1.5 वर्ष झालं त्याला, त्यामुळं आता त्यांनी नोकऱ्या म्हणजे रोजगार मिळालाय म्हणून सांगितलं. नोकऱ्या शब्द आहे नोकऱ्या, त्यामुळं नोकऱ्या कुणाला मिळाल्या ही 1,37,000 कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात आली त्यात 1 लाख नोकऱ्या मिळतील सांगितलेलं. त्या 1 लाख नोकऱ्यांची नावं पटलावर ठेवावीत, काय 12 तारखेपर्यंत ठेवली तरी चालतील. पण अध्यक्ष महोदय खरं म्हणजे तशी परिस्थिती नाही. आता नवी घोषणा आहे 3,53,000 कोटीचे सामंजस्य करार केले आणि 2 लाख नोकऱ्या मिळतील म्हणून, ठीक आहे. पण पटला सभागृहात खरी वस्तुस्थिती त्यांनी मांडावी अशी आमची त्यांना विनंती. आता जोरात भाषण करतील, जयंतराव तुम्हाला हे ते आमचं काही म्हणणं नाही, भाषणात उत्तर द्यायची गरज नाही. फक्त 1 लाख कुणाकुणाला नोकऱ्या लागल्या त्याची यादी पटलावर अध्यक्ष मोदी त्यांनी ठेवावी. नाही राम आमच्या पार्टीत आलाय, मी सांगतो ना त्याच्यावर येतो मी तो मुद्दा. हो राम आमच्या पार्टीत आलेला आहे. आता अध्यक्ष मध्ये लोकसभेची निवडणूक झाली, आता त्यांनी विषय काढला म्हणून सांगतो. अध्यक्ष मध्ये 2019 साली नरेंद्र मोदींचं लीड त्यांच्या मतदारसंघात 4,79,000 होत. अध्यक्ष मध्ये या वर्षीचं लीड किती ते घटलं आणि 1.5 लाखावर मोदी साहेबांचं लीड 1.5 लाखावर आलं. अध्यक्ष महोदय निवडणुकीचा मतितार्थ कळण्यासाठी एवढं पुरेस आहे. मोदी साहेबांचं लीड 4-4.5 लाखावरून 1.5 लाखावर आलं हे आपली त्यांच्यावर तुलनाच होऊ शकत नाही. मी जयंतराव मागासपासून मी सांगतो, विषयाच्या बाहेर जाऊ नका, तुम्ही मेहरबानी करा अध्यक्ष महोदय मेहरबानी करा, मी अध्यक्षाच्या खुर्चीवर आहे, मेहरबानी करा तुम्ही विषयाच्या बाहेर जाऊ नका. अध्यक्ष महोदय अभिभाषण म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व परिस्थितीचा व्यापक आढावा हा तुमचा जो विषय आहे. हे काय पुरवणी मागण्यावरच्या डिमांडवरचं भाषण नाही. तुम्हाला एवढं सांगतो याच्यावर विषय राज्यपालांच्या विषयामध्ये नाही म्हणून मी रेकॉर्ड वरती काढू शकतो. आपण अध्यक्ष महोदय मला कोणत्या नियमाने हे सांगताय तेवढं सांगा. कोणत्या नियमाने राज्यपालांच्या भाषणामध्ये हा विषय नाही, कोणत्या निर्णयाने माझं भाषण रिस्ट्रिक्ट करता हे मला सांगा. ह्या विषयामध्ये हा विषय नाहीच आहे. विषय काय आहे? विषय राम काय विषय आणि तुम्ही सांगून माझा मला अध्यक्ष महोदय कोण अध्यक्ष महोदय मी कौतुक करतोय मोदी साहेबांचं, चिडू नका. मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय, मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय. फक्त यावेळी तुम्ही शांत बसा, तुम्ही शांत बसा. याचं दुःख तुम्हाला सगळं आहे. मला विषयावरती या, विषयावरच येतो ना त्यांना शांत करा. अरे बाबा अभिभाषणावर म्हणजे महाराज विषयावरती या, महाराष्ट्रावरच बोलतो मी. अध्यक्ष महोदय काऊ सर यांचा जनाधार घटलेला आहे लोकसभेत आणि त्यामुळे जिथं जिथं रामाची तीर्थस्थानं आहेत तिथं सगळीकडे यांचा पराभव झाला. कुठंही राम यांच्या बरोबर राहिला नाही, राम आमच्या बरोबर आहे. खरंच नाहीये, राम आमच्या बरोबर आहे आणि अयोध्येला देखील पराभव झाला.
पण महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही याचा आपला आदेश आहे म्हणून मी तो विषय तुमच्या आदेशाप्रमाणे राहतो. पण काळारामचं मंदिर जिथे आहे तिथंही विरोध पराभव झाला. त्यामुळे अध्यक्ष महोदय मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी रामटेक असो नाही तर काळारामाचं मंदिर असो अध्यक्ष महोदय यांचा जनाधार कसरला. आणि हे काय म्हणतात तर मुस्लिम आणि दलित समाजामध्ये खोटे कथानक पसरवल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा पराभव झाला. अध्यक्ष महोदय मुस्लिम आणि दलित समाजाला तुम्ही काही दुधखोळे समजता काय? अध्यक्ष महोदय कोणी येऊन काही बोललं की ते त्याच्यावर विश्वास ठेवतील का? मुस्लिम आणि दलित समाजाला स्वतःचा विचार करण्याची कुवत आहे, शक्ती आहे, बुद्धी आहे. ते कोणाचेही न ऐकता स्वतंत्र बुद्धीनं आजपर्यंत मतदान करत आलेले आहेत. आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे इंडिया आघाडीला जो विजय मिळालाय त्या सगळ्यांनीच मतदान केले. पण सच्चा जो हिंदू आहे त्या सच्चा जो हिंदू आहे त्या बसल्यावर बोलू नये असा आदेश द्या. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय संरक्षण द्या. सच्चा अध्यक्ष महोदय सच्चा जो हिंदू आहे त्या सच्च्या हिंदूंनी खऱ्या राम भक्तांनी इंडिया आघाडीला मतदान केलं. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही जवळपास 30 पर्यंत गेलो, 31 पर्यंत गेलो. अध्यक्ष महोदय अयोध्येमध्ये सुद्धा बाकीच्या आता काही महाराष्ट्राच्या बाहेर काही बोलायचं नाही. पण अध्यक्ष महोदय काय विरोध झाला? तरी महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही जाता, मगासपासून तुम्ही जाता, जाऊ नका म्हणून तुम्हाला विनंती करतोय मी. मी कुठेही जात नाही, फक्त अयोध्येला जातो. मला एक परवानगी द्या अयोध्येला जायची, बाकी कुठेही भारत महाराष्ट्र सोडून जात नाही. अध्यक्ष महोदय अयोध्येला बघा. अध्यक्ष महोदय विषयार्थी अध्यक्ष महोदय किती रामाला सोडला बघा. फैजाबाद फैजाबाद मध्ये आहे पण आम्ही अयोध्या म्हणतोय तेही त्यांना आवडत नाही. जयंतराव माझी विनंती आहे विषयार्थी, अयोध्येचा द्वेष का इतका राग? अयोध्येच्या रामाच्या विरोधी का गेलाय तुम्ही इतके? अध्यक्ष महोदय जाऊ दे. पण अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मी अध्यक्ष महोदय पण ही नोटबंदीची शिक्षा आहे, चुकीच्या पद्धतीने कोरोना हाताळला याची शिक्षा आहे. 45 वर्षात जी महाराष्ट्रात आणि देशात प्रचंड बेरोजगारी वाढली त्याची ही शिक्षा आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राने आता निर्णय घेतलेला आहे की या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारच्या विरोधात आपण मतदान करायचं. की अध्यक्ष महोदय पीएचडी बद्दल देखील मध्ये विधान केलेलं होतं, पीएचडी लावून काय दिवे लावणार आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण पीएचडी होते, अर्थमंत्री पहिले चिंतामणराव देशमुख देखील पीएचडी होते. आता अध्यक्ष महोदय पीएचडीच्या मानधनासाठी या राज्यात आंदोलन चालू आहे. विद्यार्थी आंदोलन करतायत आणि फुले वाडा ते विधान भवन असा लॉंग मार्च विद्यार्थ्यांनी काढलाय. अध्यक्ष महोदय त्याच्याकडे देखील सरकारने लक्ष द्यावं. बरीच महामंडळ जाहीर केलेली आहेत, करतायत, रोज चालू आहे एक एक महामंडळ. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मोदी साहेबांचं धोरण काय आहे? मोदी साहेबांचं धोरण आहे की अध्यक्ष महोदय जी महामंडळ पांढरी हत्ती झालेली आहेत ती बंद करायची आणि सरकारचे पैसे वाचवायचे, असं मोदी साहेबांचं धोरण आहे. पण हे मोदी साहेबांचं धोरण दुर्लक्षित करून रोज एक नवं महामंडळ जाहीर करायला लागलंय हेही अतिशय गंभीर आहे. आणि जेवढे महामंडळ जास्त जाहीर कराल तेवढी महामंडळाचं महत्व डायल्यूट होतंय हेही सरकारने लक्षात घेणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय आज या ठिकाणी आमचे सुधीर भाऊंनी घोषणा केलेली होती. डिसेंबर 22 मध्ये सुधीर भाऊ म्हटले की आम्ही 23 राज्याभिषेक सोहळ्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं आणि तलवार भारतात आणू. आता 2024 राज्याभिषेक सोहळाही होऊन गेला पण अध्यक्ष महोदय अजून वाघ नखे आणि जगदंबा तलवार भारतात आलेली नाही. 2023 राज्यपाल भाषणामध्ये देखील त्याचा उल्लेख होता. आता 24 राज्यपालांच्या भाषणात देखील उल्लेख आहे. मी राज्यपालांना किती ऑकवर्ड करायचं ह्याला काहीतरी मर्यादा ठेवा. ही काही वाघ नखं येत नाहीत, तलवार काही जगदंबा तलवार येत नाही,
आणि अध्यक्ष महोदय त्यामुळं शिवाजी महाराजांचं स्मारकही तुम्ही करत नाही, त्यांच्या वस्तू इंग्लंडला अडकलेल्या त्याही परत आणू शकत नाही, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आता मतं मागायचा तुम्हाला कोणताही अधिकार राहिलेला नाही. अध्यक्ष महोदय या सरकारमध्ये मांडण्यात आलेले हे राज्यपालांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्यांच्या भाषणामध्ये, त्या सर्व भाषणाच्या मुद्द्यांना मी या ठिकाणी यासाठी विरोध करतो कारण राज्यपालांचं भाषण हे महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देणारं नाही. शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करणार आहे, शेतमजुरांकडे दुर्लक्ष करणार आहे. आता सगळं गेलंय, जो बूंद से गई वो हौद से गई वो बूंद से नाही आती अशी जी बूंद से गई वो हौद से नाही आती, तसं हौद काल उघडा केलेला आहे, बऱ्याच गोष्टी जाहीर केलेल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय ज्यांचं आयुष्यच सरकारचं 2.5 महिन्याचं आहे शिल्ले उरलेल्या काळात, त्यांच्या आश्वासनावर महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही, आणि म्हणून राज्यपालांच्या अभिभाषणाला मी विरोध करतो. राज्यपालांचं अभिभाषण हे ऐकत असताना मी शेवटची एकच खंत व्यक्त करतो की संजय आमचे केळकर किंवा अतुलजी आमचे बसलेले आहेत, आमचे सागरजी आहेत, अध्यक्ष महोदय ही खरी भारतीय जनता पक्षाची माणसं, ही निष्ठावंत माणसं, यांनी आयुष्य त्यांचं भारतीय जनता पक्षाच्या विचारांसाठी वेचलं. ते थोडी भाजपचे आहेत, तुम्ही तिघ भाजपचे, तुम्ही एवढ्या निश्चयनं भाजपमध्ये राहिला, ते सगळीकडे फिरून आलेले. जयंतराव जयंतराव, मी आता अध्यक्ष खुर्चीवर बसलो म्हणून मी काय उत्तर सांगू शकत नाही. आपण बोलायचंच नाही साहेब, मेहरबानी करायचं, मेहरबानी करायचं मुद्दा, अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलो म्हणून काही गोष्टी मी सांगू शकत नाही, एवढंच सांगतो. बोलायचंच नाही तिथं, ती जागा न बोलण्यासाठी मी जेव्हा काही गोष्टी सांगेन ना तर तुम्ही म्हणाल कोण पण तुम्ही जे निर्णय घेतात ते योग्य घेतले म्हणून. खासगी चर्चा झाली ना, मी अध्यक्षाच्या खुर्चीवर म्हणून जास्त काय बोलत नाही. तुमच्या सगळ्या परिस्थितीची वस्तुस्थितीची मला जाणीव आहे म्हणून मी काय बोलतोय का, मी ह्या तिघांवर बोलतोय. हे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सहकारी लहानपणापासून या विचारावर वाढलेले श्रद्धेने त्यांना इकडे बसून हे नवे पाहुणे येऊन बसलेले आहेत हे कोपऱ्यात आणि हे इकडं, त्यामुळे हे पाहुणे ते जाऊन परत आलेले परत गेलेले आहेत. त्यामुळे हे सगळे अध्यक्ष महोदय ही जी खंत आहे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या, लोकसभेची परिस्थिती अशी झाली आहे आणि विधानसभेतही यांचा पराभव होईल आणि भारतीय जनता पक्ष खरा जो आहे तो शिल्लक राहील अशी माझी अपेक्षा.